पिंपरी चिंचोड़ शहर में आगामी चुनाव को लेकर राजनीति गर्माती जा रही। भाजपा और एनसीपी जैसे प्रमुख पार्टियों को टक्कर देने के लिए आम आदमी पार्टी ने भी कमर कस ली है। निगड़ी परिसर में हाल ही में आम आदमी पार्टी का कार्यकर्ता सम्मेलन हुआ, जिसमें आम आदमी पार्टी ने महापालिका चुनाव लड़ने की घोषणा कर काम में जुटने का कार्यकर्ताओं को आह्वान किया। लेकिन शुरुआत में कार्यकर्ताओं में दिखा उत्साह कुछ ही देर में कम होता नजर आया। जैसे जैसे कार्यक्रम शुरू हुआ, कार्यकर्ताओं की संख्या आधी से ज्यादा कम हो गई। आम आदमी पार्टी के पहले ही सम्मेलन में इस तरह कार्यकर्ताओं की कमी से शहर में चर्चाएं शुरू हो गई हैं। वहीं दूसरी ओर कार्यकर्ता सम्मेलन में पिंपरी चिंचोड़ में चल रहे भ्रष्टाचार के खिलाफ आम आदमी पार्टी की लड़ाई रहेगी। शहर में भ्रष्टाचार और बढ़ता क्राइम रेट बड़ी समस्या है, ऐसा कहकर भाजपा और एनसीपी पर आम आदमी पार्टी के स्थानीय नेताओं ने हमला बोला। इस कार्यकर्ता सम्मेलन में सैकड़ों आम आदमी पार्टी के कार्यकर्ता और पदाधिकारियों ने सहभाग लिया। आम आदमी पार्टी की महादेव नाइक ने बताया कि आम आदमी पार्टी देश और महाराष्ट्र के लिए एक नया और अच्छा पर्याय है। आम आदमी पार्टी महाराष्ट्र की राजनीति में कदम रख रही है, जिसके लिए राज्य में 30,000 किलोमीटर पार्टी के नेता घूम रहे हैं और जनता के साथ साथ कार्यकर्ताओं को जोड़ने का काम शुरू है। साथ ही प्रचार प्रसार शुरू है। अरविंद केजरीवाल के नेतृत्व में दिल्ली, पंजाब के बाद महाराष्ट्र में भी जल्द सत्ता परिवर्तन होगा, ऐसा विश्वास आम आदमी पार्टी के महादेव नाइक ने जताया। पिंपरी चिंचोड़ शहर में हुए कार्यकर्ता सम्मेलन में अच्छा सहभाग दिखा, कार्यकर्ताओं में भी खासा उत्साह है। मला असं वाटतं की आम आदमी पार्टी हा देशासमोर नवा पर्याय आहे आणि ह्या राज्याची धुरा, निवडणूक प्रमुख पदाची मी धुरा सांभाळली, त्यावेळेपासून आम्ही ह्या महाराष्ट्रात 30,000 किलोमीटर प्रवास केलेला आहे। लोकसंपर्क, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी संवाद आम्ही साधलेला आहे आणि असं वाटतं की प्रत्येक जण आता आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करायला बघतो, कारण प्रत्येकाला एक कळून चुकलेलं आहे की देशाच्या राजधानीत म्हणजे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांनी जो मॉडेल भारत देशाच्या जनतेसमोर ठेवलेला आहे, त्या मॉडेलची प्रचिती, त्याचा परिणाम म्हणून पंजाबमध्ये पण सरकार आम आदमी पार्टीचं सत्तारूढ झालं आहे। आणि मला खात्री आहे की येत्या निवडणुकीत हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि महाराष्ट्र ह्याच्यामध्ये आम्ही प्रचंड असे काम करू आणि ह्या भागात आम आदमी पार्टीचं सरकार स्थापण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। मी इथं एक खास गोष्ट आपल्या उद्देशून सांगू इच्छितो की आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये येत्या काळात सर्व प्रकारच्या निवडणुका लढवणार आहोत, ती मग पंचायत पातळी असो, म्युन्सिपाल्टीची असो, जिल्हा पंचायत असो, आमदारकीची असो अथवा खासदारकीची असो, या सर्व निवडणुका आम आदमी पार्टी यापुढे लढवणार आहोत आणि जिंकणार पण आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 139 नगरसेवकाच्या साठी निवडणुका होणार आहेत, तर आम आदमी पार्टी त्यामध्ये 70 महिला उमेदवार असणार आहेत आणि त्याची 79 पुरुष उमेदवार असणार आहे। या सर्व उमेदवारांवर आम आदमी पार्टी निवडणूक लढणार आहे। आता आपण बघितलं असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत मागच्या 20 वर्षापासून आपण जर बघितलं भ्रष्टाचाराचं कुरण ही आपलं महानगरपालिका बनलेली आहे। आपल्या महानगरपालिकेमधला स्थायी समितीचा अध्यक्ष रंगे हात पकडला जातो तरी आपल्या भारतीय जनता पार्टी त्या स्थायी समितीच्या अध्यक्षावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता उलट त्याच्या पाठीशी उभी राहती ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे आपल्या पिंपरी चिंचवड करांसाठी। आपण जर बघितलं असेल प्रत्येक हे सगळं प्रस्थापित पक्ष एकमेकांवर चिकलफेक करत आहे। हे चिकलफेक करताना आपल्याला जनतेला सुद्धा कळलेलं आहे की हे चिकल साफ करायला आता आपल्याला झाडू छापारे उरलेला आहे, म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये 100% सर्व जागेंवरती आम आदमी पार्टी निवडणूक लढणार आहे। त्याचा प्रमुख उद्देश आहे, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसं बघायला गेलं तर पहिला मेळावा पिंपरी चिंचवड शहरात होतोय, पण आज जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील रंगा राजुरी असतील, निवडणूक प्रभारी महादेव नाईक असतील, धनंजय शिंदेजी असतील, आमचे विजयजी कुंभार असतील, हे पूर्ण राज्याचा 30,000 किलोमीटरचा दौरा करून आज शेवटचा टप्पा म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज आपण पार पाडतोय। मग हा जो मेळावा होणार आहे याचा 100% उद्देश आहे निवडणुकीच्या दृष्टीनेच आपण हा मेळावा या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे। आपण जर बघितलं त्या दिवशी ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी आम आदमी पार्टीच्या वतीने
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं आणि ते घरी जाताना त्यांच्या मागून भ्याडरित्या त्यांच्यावर कोयता मारला गेला आणि त्यांच्यावर हल्ला केला. पक्ष ठामपणे त्यांच्याशी उभा राहिला आणि जे काय म्हणजे आम्ही पक्षाच्या वतीने त्या गोष्टीचा आम्ही 100% निषेध करतो. येणाऱ्या काळात ही जी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयुक्त पोलीस आयुक्त आयुक्तालय स्थापन झाल्यापासून सुद्धा गुन्हेगारी वाढलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, व्ही सर्व्हिस न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे.